केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरची बंदी उठवली आहे. सरकारच्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हरभरा आणि मसूर उत्पादकांना होणार आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डाळीवरची बंदी उठवल्यानं देशांतर्गत कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळायला मदत होईल, पण पुरेसा साठा असल्यानं देशात डाळींचे दर महागणार नसल्याचं या संपूर्ण घटनेनंतर यातल्या तज्ज्ञांना वाटतंय. ग्राहकांना याचा फटका बसणार नसल्याचं शेतमाल बाजार अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त केलंय. 16-17 में 23 मिलियन टन दाल की खेती हुई थी, जिसमें 20 लाख टन गवर्नमेंट ने प्रोक्योर किया था मिनिमम सपोर्ट प्राइस और मार्केट रेट्स जो भी अधिक था, आपको पता है इसके बारे में पहले चर्चा हुई है. तो चूंकि ये काफी इंकरेजिंग रहा है और बाकी डिटेल्स इसमें दिया हुआ है, इसलिए कहा कि अब भारत के किसान अपने दलहन के उत्पाद को बाहर भी निर्यात कर सकते हैं. पहले इस पर बंदिश थी हिंदुस्तान में दाल की कमी के कारण, तो उसको हमने हटाया.